चंद्रपुर शहर में अवैध तरीके से सड़क के किनारे खड़े वाहन दुर्घटना को आमंत्रण देते हुए दिखाई दे रहे हैं। साथ ही शहर में चल रहे रास्तों के विस्तारीकरण से नागरिकों को परेशानियों का सामना करना पड़ रहा है। चंद्रपुर में यातायात व्यवस्था पर अब एक प्रश्न चिन्ह निर्माण हो गया है। बीते दिनों जनता कॉलेज चौक में एक व्यक्ति की दुर्घटना में मौत हुई और इस प्रकार कहीं ना कहीं यातायात व्यवस्था सुचारू रूप से नहीं हो रही। एक तरफ जहां सड़क के किनारे ट्रैवल्स की गाड़ियां एवं विद्यालय के वाहन रास्ते पर खड़े रहते हैं, वहीं दूसरी जगह शहर में अनेक जगह रास्तों का चौड़ाईकरण विस्तारीकरण हो रहा है। कहीं अमृत जल योजना के चलते पाइपलाइन डाली जा रही है। इन सारे दृश्य पर हमारे सीटीवी न्यूज प्रतिनिधि राजू अलोने के साथ वैभव रुयारकर ने शहर का भ्रमण किया और इस संबंध में जब उन्होंने यातायात निरीक्षक जयवंत चौहान से जानकारी लेनी चाहिए तो उन्होंने क्या कहा, आप स्वयं सुनिए। मोहिम राबवली जाते, पार्किंग नो पार्किंग मध्ये आपण कारवाई केली जातात। दररोज सरासरी जेवढा माझा स्टाफ आहे माझ्याकडे त्या स्टाफच्या अनुषंगाने आमच्या जवळजवळ एवरेजली 250 आसपास कारवाया होतात। परंतु जागेचा अभावामुळे चंद्रपूर शहरामध्ये जो कुठे पर्याय व्यवस्था नसल्या कारणाने त्या जागाड्या जागेवरती त्या ठिकाणी उभ्या राहतात, तरी आपण त्या ठिकाणी कारवाई करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत। व्यवस्थित त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पार्किंग व्यवस्था असेल तर त्या ठिकाणी गाड्या उभ्या करण्याचा लोकांना सोयीस्कर पडेल। किती गाड्या काढल्या तरी परत त्या ठिकाणी एक गाडीवरती कारवाई करून आपण ऑफिसला आणून जमा केली की जाईपर्यंत दुसरी गाडी त्या ठिकाणी उभी राहिलेली असते। या गोष्टी याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत, अवेअरनेस चालू आहे आणि गाड्या पार्किंगमुळे अपघाताचं प्रमाण त्याचप्रमाणे चालकांच्या चुकीमुळे देखील अपघाताचं प्रमाण वाढत आहे, तिथं आपण काउन्सिलिंगची व्यवस्था केलेली आहे। वही दूसरी ओर जब हमारे प्रतिनिधि ने शहर के एक नागरिक से रास्तों के निर्माण के संबंध में शहरवासी से पूछा तो उन्होंने क्या कहा, आप स्वयं सुनिए उन्हीं की जुबानी। रस्त्यांचं जे काम काढलेलं आहे ते काम अगदी नियोजन पद्धतीने नाही आणि त्यामुळं सगळे रस्ते खोदून आहेत, प्रवास करताना गाड्या चालवताना सगळ्यांना त्रास होतो आहे आणि त्यामुळं अपघाताची शक्यता फारच वाढलेली आहे, ही त्यातली वस्तुस्थिती आहे। आणि रस्त्यांचं रुंदीकरणाचं काम हे जलद गतीने व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे, ज्या नियोजन पद्धतीने व्हायला पाहिजे, ते होत नाही आहे। और इस विषय पर जब हमारे प्रतिनिधि ने युवा सेना के जिला अध्यक्ष संदीप गिरे से बातचीत की तो उन्होंने स्पष्ट शब्दों में कहा, वारंवार शहरामध्ये कधी जनता कॉलेज असो, कधी वरोर रंग असो, कधी बंगाली कॅम्प मध्ये असो, इथं वारंवार व्यक्ती मरण पावतात एक्सिडेंट मध्ये, तरी प्रशासनाला काही जाग येत नाही। शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था अजून बरोबर काही प्रशासनाने केली नाही आहे। रस्त्यावरती खुल्यामध्ये ओव्हरलोडची वाहतूक होते, त्या प्रशासन आपले डोळे का बरं झाकून राहते। बसेस रस्त्यावरती जनता कॉलेज परिसरामध्ये पेट्रोलच्या बाजूला बसेस रस्त्यावर उभे राहते, त्याच्यावरती प्रशासन कारवाई करत का बरं नाही आहे। लोकांचे जीव जाऊन राहिले याच्यावरती प्रशासनाने लवकर कारवाई केली नाही, त्याच्यात शिवसेना तीव्र आंदोलन करणार आहे, शिवसेनातर्फे तीव्र आंदोलन करणार आहे। सीटीव्ही न्यूज के अंत में हमारा यही प्रयास रहता है की जनता की जो भी समस्या है उनको संबंधित विभाग तक पहुंचाए और उनका निराकरण हो। हम किसी पर टीका टिप्पणी नहीं करते। सीटीवी न्यूज के लिए वैभव रुयारकर, राजू अलोने के साथ शैलेश गणवीर की रिपोर्ट।